गुड मॉर्निंग टू ऑल एंड नमस्ते. आई एम मिस्टर एस एम गोरे सर, योर इंग्लिश टीचर. आवर स्कूल नेम इज महाराष्ट्र विद्यालय बंसरोला एंड वी आर स्टडिंग इन अ सिक्स स्टैंडर्ड एंड वी आर लर्निंग सब्जेक्ट इंग्लिश एंड आवर स्कूल नेम इज महाराष्ट्र विद्यालय बंसरोला. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू लेसन 3.3 Eco-friendly celebrations. Eco-friendly celebrations means celebrate the festival but celebrate like as a eco-friendly. उदाहरणार्थ एक सण असा आहे की त्या सणाचं नाव आहे धुलिवंदन. हिंदू समाजामध्ये हा साजरा केला जाणारा एक सण आहे. त्या सणादिवशी लोक एकमेकांच्या डोसक्यावरती अंडे फोडतात. त्याचबरोबर वंगण जर असेल गाडीचं वंगण बैलगाडीचं, ते एकमेकाच्या चेहऱ्याला लावतात. आणि आता बाजारामध्ये घातक अशा प्रकारचे वेगवेगळे रंग आलेले आहेत, त्याच्यामध्ये रसायन वापरलेलं असतं, चमकीचे रंग असतात. आणि अशा प्रकारचे रंग हे माणसं खेळत असतात. अशा प्रकारचे रंग माणसं खेळत असतात, पण तो खेळत असताना आपल्या डोळ्याला कसल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आपण इको फ्रेंडली कलर्स तयार केले पाहिजे. हे नॅचरल कलर्स म्हणायचं त्याला. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी ग्रीन कलर, हिरवा कलर तयार करू शकतो. अनेक पाने हिरवी एकत्र करून त्याचा ज्यूस काढून रस काढून हिरवा रंग तयार केलेला आहे आपण, ग्रीन रंग. आणि तो रंग आपण रंगपंचमीसाठी धुलिवंदनसाठी वापरू शकतो. म्हणजे या ठिकाणी लेखकाला असं सांगायचं आहे की सेलिब्रेट युअर धुलिवंदन बट सेलिब्रेट विथ इको फ्रेंडली. म्हणजे आपण सण साजरे करायचे आहेत, परंतु आपले जे आपण सण साजरे करत आहोत ते इको फ्रेंडली असावेत. डोंट यूज वंगण, हे ते गाडीला वगैरे ते वंगण जे असतं काळं वंगण गाडीच्या चाकाच्या शेजारी लावलं जातं स्मूथपणा यावा म्हणून. ते वंगणही लोक काय करतात, एकमेकांच्या चेहऱ्याला फासतात. ते दोन काढायला साबण लागतं, डोळ्यात जात असतं, डोळे कचकच करत असतात. म्हणून बघा, जे दुकानामध्ये कलर भेटतात ते रासायनिक कलर असतात, आणि ते रासायनिक कलर आपण वापरू नयेत. इको फ्रेंडली कलर वापरावेत. उदाहरणार्थ आपल्याला पिवळा रंग वापरायचा आहे, तर यासाठी त्या ठिकाणी तुम्ही हळदी, त्या ठिकाणी हळदी जी असते आपल्या किचन रूममध्ये, ती हळदी, त्या हळदीपासून आपण पिवळा रंग तयार करू शकतो आणि रंगपंचमीसाठी धुलिवंदनसाठी खेळू शकतो. बरोबर आहे. कोळसा आहे, कोळशापासून आपण काळा रंग तयार करू शकतो वंगण वापरण्याच्या ऐवजी कोळसा. हा सुचेत आपली स्टँड अप. सर, बीट असते ना, त्याच मिक्सर मधून काढायचं, मग त्याला कलर तयार होते. व्हेरी गुड, सिट डाऊन. बघा, जो उत्तर देईल तो आता दिसेल ऑनलाईन. बरोबर आहे ना. जो उत्तर देईल तो ऑनलाईन दिसेल अशी मी सुविधा केली आहे. तुमच्यासाठी आणखीन काय करावं मी? हा दीदी म्हणले की बीट्सचं जर आपण मिक्सरमधून ज्यूस करून काढला तर तो अशा प्रकारचा एक रंग होऊ शकतो, तो एक इको फ्रेंडली कलर आहे. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. रोकडे प्लीज स्टँड अप. सर, जास्वंदाचा गुलाबी कलर. हा हा, ओके, व्हेरी गुड. अजून कोणाला उत्तर द्यायचं का रे? एक मिनिट. व्हॉट्स युअर नेम? संस्कार श्री हरी शिंदे. हां, द्या आन्सर. पिरू जर मिक्सरमधून काढला तर हिरवा कलर तयार होऊ शकतो. व्हेरी गुड. त्याला म्हणायचं इको फ्रेंडली. बरोबर आहे ना. काही विद्यार्थी म्हणाले तर पांढरा रंग कसा तयार करायचा, तर पांढरा रंग जो आहे तो बाजारामध्ये ऑलरेडी आपल्याला आपलं जे की आपलं जे देवघर असतं त्याच्यामध्ये विभूती असते. खडू नाही, खडूचा जरा थोडा
रासायनिक प्रक्रिया केलेली असते त्याच्यावर. विभूती ही खास अंगाला लावण्यासाठीच असते आणि त्याचा काही जास्त वेगळा विपरीत परिणाम होत नाही. याला म्हणायचं इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स. बरोबर ना? कुंकू आहे, कुंकू. ओके ओके ओके, तुम्ही जे काय बोलायला त्याच्यामध्ये येले बरं. हे बघा, दुसऱ्याला काय सांगायचं आहे तिसऱ्यानं सांगायची गरज नाही. ज्यावेळेस यशवंतला वाटेल त्यावेळेस यशवंत हातवारी करेल ना. बरोबर आहे ना? आणि रुद्र, आणि रुद्र तू यशवंत तसं करू नको बरं कर. हां समजा. माय नेम इज अनिरुद्ध श्रीराम दहीगुडे. हळद असते का ती मिक्सरमध्ये काढायची, पाणी वाटायचं, पिवळा कलर होते. व्हेरी गुड. बघा, आपण पांढरा रंग बघितला, काळा बघितला. बरोबर आहे ना? अजून काही विद्यार्थी उत्तर देऊ इच्छितात? स्टँड अप प्लीज. माय नेम इज विशाल विनोद पवार. जर कुंकू पाण्यात टाकल्यावर लाल रंग तयार होतो, म्हणजे रेड कलर होतो, आहे ना? व्हेरी गुड. वन मिनिट, आय एम कमिंग दिअर. हा, दिसायला का बघा आधी चेहरा दिसायला. हा, वेलवेटच्या झाडाला जर कुठलं मिक्सर मधून काढलं तर जांभळा कलर होतो. व्हेरी गुड. वेलवेटचं असतं एक झाड, ते नंतर आपण सांगू. स्वतः सृष्टी तुम्हाला सांगेल. एक झाड असत असते. जर जांभूळ मिक्सर मधून, जर जांभूळ मिक्सर मधून काढला तर जांभळा कलर तयार होऊ शकतो. व्हेरी गुड. मला वाटतं आजचा धडा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजायलेला आहे. हा, वन मिनिट, लिसन केअरफुली प्लीज. हिअर आर सम पिक्चर्स. तर या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचे डिझाईन्स दाखवलेले आहे. येलो कलर आहे, पिंक कलर आहे, ग्रीन कलर आहे, परत पिंक आहे, पिंक, वेगवेगळे शेड दिलेले आहे. हा, अनिरुद्र समोर या. तुम्ही या ठिकाणी एक आकाशदिवा तयार केलेला आहे. हा आकाशदिवा सुद्धा इको फ्रेंडलीच तयार केलेला आहे, म्हणजे घरच्या घरी तयार केलेला आहे, विकत आणायची गरज नाही. माय नेम इज अनिरुद्ध श्रीराम दहीगुडे. गाजर असते का त्यात कुंकू टाकायचं आणि मिक्सर म्हणून काढायचं, ती गुलाबी आणि लाल कलर होते. ओके, व्हेरी गुड. हा, इकडे लक्ष द्या. यानंतरची उत्तरे फक्त मास्क वापरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत. यानंतरची तुम्ही आहेत म्हणजे काय, हळद कुंकू लावून पुजायचं का त्याला? मी आणलाय नाही, मी वापरतो ना रोज. हा, मग तुम्हाला कशासाठी मग सांगितली सूचना बोर्डवर लिहिली, मास्क कशासाठी आणायचं आहे? बाकीच्या विद्यार्थ्याला प्रश्नाची उत्तरे येत असतील तरी त्यांना अनुमती नाही. हा, रुमाल चालतो वापरायला, रुमाल चालतो, ओढणी चालते, परंतु कसं आहे आपण वापरा. येता नाव सांगितल्यानंतर येतं ओळखू की हात सांगायला. मी स्टँड अप प्लीज. स्टँड अप रोकडे. हा बघा, ओढणी जे आहे ते कमीत कमी तोंड झाकेल इथपर्यंत तरी तुम्ही घाला ते ओढणी. मुली ओढणी असताना तुम्ही कसं बरं त्याचा वापर करत नाही तर मास्क तरी आणा ना उद्या. आपल्या शाळा भरवीत असताना काही नियम दिलेले आहेत, हे सर्वांनी मास्क वापरला पाहिजे. का वापरत नाही आपण? मास्क है जरूरी, मास्क है जरूरी, पढ़ना भी है जरूरी, मास्क भी है जरूरी, पढ़ना भी है जरूरी. फिर क्यों नहीं लाते हम मास्क? लाना चाहिए ना. मी विसरला कधी एखाद्या दिवशी. हा सायली, मास्क नाही का आणायचं आपल्याला? बघा, तुम्हाला मी फक्त दररोज सूचना करीत राहणार आहे. हा यशवंत, स्टँड अप. मास्क नाही आपल्याकडे यशवंत. रुमाल आणू शकता तुम्ही साधा, है ना? तट स्टँड अप, तट. तुझा मित्र जर जास्त बडबड केली जागा बदलणार त्याची.
सडवत. तर बऱ्याच मुलींनी आणि मुलांनी एक नवीन बदल केलेला आहे की बऱ्याच जणांनी मास्क वापरण्याचा आणि तयार करण्याचा प्रयत्न केला. याला म्हणायचे इको फ्रेंडली. आपण आतापर्यंत पाहिलं की टी व्हीवरती बऱ्याच न्यूज आल्या होत्या. हा सांगायचं नाही, मास्क नसेल तर काही सांगायचं नाही. काढ ना मग, लाव ना. कशाला ठेवलाय खिशामध्ये उगच? हा इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, प्रत्येकानं मास्क वापरणं जरुरी आहे. तुम्ही मास्क वापरत नसाल, तुम्ही जर आजारी पडला तर शाळा जबाबदार नाही. त्याला सरकारनं सांगितले आपल्याला मास्क वापरायला. हा तुला काय उत्तर द्यायचं का? उत्तर द्यायचं का तुला? सर माय नेम इज यशवंत हनुमंत काकडे. स्टँड अप. सर हरभरे सोलून मिक्सर मध्ये टाकल्यानंतर थोडं पाणी टाकलं की रंग तयार होते हिरवा. ओके ओके ओके, व्हेरी गुड. हे पहा विद्यार्थ्यांनो, थोडं अर्धं मराठीत जरी तुम्ही उत्तर देत असाल तरी अर्धं इंग्रजीमध्येही देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी एक आकाशकंदील दाखविलेला आहे वेगवेगळ्या रंगाचा. या ठिकाणी टर्मारिंडची फुलं आहेत आणि त्या टर्मारिंडच्या फुलाच्या साह्याने रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. झेंडूच्या फुलाच्या साह्याने, मला वाटतं ते झेंडूचेच फुलं आहेत. झेंडूचेच आहेत ना? आणि आत्तापर्यंत एक उत्तर दिलं नाही की बाबा झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या जर आपण कुठल्या तर त्याचासुद्धा रंग वेगळा होतो तयार. आज घरी गेल्यानंतर मास्क जर असेल तर प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्ही लायक आहात. हा नियम आपण सक्तीचा केलेला आहे आता, बरोबर आहे ना? कारण आपण नियम जर पाळलात तर अपघात टळणार आहे, बरोबर आहे? नाही तर दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर आपली बेजारी होईल, बरोबर आहे? हा ए हले हात करतो. हा बोलायचं नाही मुलांनी, डोंट स्पीक. या ठिकाणी घरी गेल्यानंतर तुम्ही असे झेंडूचे फुलं त्याच्या पाकळ्या काढून जरी एकत्र केले आणि कुठलं ते तुम्ही उखळामध्ये जर कुठल्या त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याचा वेगळा रंग तयार होईल. घरी गेल्यानंतर या वर्गातल्या बऱ्याच मुली आणि बरेच मुलंसुद्धा अशा प्रकारचा प्रयोग करतील असं मला वाटतं. घरी गेल्यानंतर मम्मी विचारेल, पप्पा विचारतील की असं काय करायली बाई तू, तर तुम्ही म्हणायचं मी अभ्यास करायली, आय एम स्टडिंग. मी काय करायले? आय एम स्टडिंग. समोर या, समोर या. हा नाही पुढे या ना, नाही या पुढे या. नाही मला बाकड्यामुळे येता येत नाही ना. हा सांग तिथूनच उत्तर, सांग सांग उत्तर तिथूनच. हा पांढरा होत आहे का? पाक होत आहे त्याचा. या ठिकाणी दीपावलीचा सण आहे आणि दीपावलीचा सण जर आपण फटाके न उडविता त्याच्याऐवजी गोड तेलाच्या वाती करून गोड तेलाचे जर दीप लावले त्या ठिकाणी तर इको फ्रेंडली होईल. या ठिकाणी निसर्ग चित्र दिलेलं आहे या पुस्तकामध्ये. त्यानंतर खाली एक मंदिराचं चित्र दिलेलं आहे, गड किल्ला आहे, बरोबर आहे ना? बुंदी लाडू दिलेत का? ते काय दिले मुलीनं? लाडू शंकरपाळे आहे का? नाही. बॉईज बॉईज डोंट स्पीक, बॉईज प्लीज डोंट स्पीक. बॉईज मुलांनो बोलू नका, लिसन केअरफुली. तुम्ही जर जास्त बोललात तर कमी शिकताल. हा बोलू नका, लिसन केअरफुली. माणसाने बोलावे परंतु
उत्तर देऊन बोलावी अशी उगाच फालतू बडबड करू नये. या ठिकाणी आपल्याला अशा हा इको फ्रेंडलीचं एक लेटर तयार करायचं आहे आणि आपल्याला लेटर रायटिंग शिकायची आहे. तर पत्र कसं लिहितात हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. हाऊ टू राईट अ लेटर टू आवर फ्रेंड ऑर टू आवर अंकल टू आवर फादर आवर मदर टू आवर टीचर. आणि मी अशी अपेक्षा करतो की प्रत्येकासाठी एक आपण काय करू पत्र असतं पोस्ट का पोस्टमॅनकडं पोस्ट ऑफिस जे असतं तिथं एक पत्र मिळतं लेटर. ते पत्र तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या ॲड्रेसवर लिहून पाठवा. ते त्यांना मिळतं का नाही ते बघा. आता पत्र लेखनाची पद्धत बरीचशी मागं पडलेली आहे तरीही कुरिअर सेवाद्वारे बरेच लेटर्स आपल्याला अलीकडे येत असतात. परंतु जुने जे पत्र आहेत ते पत्र लेखनाची पद्धत जवळपास ईमेलमुळं व्हॉट्सॲपमुळं फेसबुक चॅटिंगमुळं वगैरे बंद पडलेले आहेत. बरोबर आहे. परंतु आपल्याला पत्र लेखनाचा भाग हा परीक्षेमध्ये येत असतो की पत्र कसं लिहायचं. हाऊ टू राईट अ लेटर. आपला उजवा हात जो असतो पेपरचा त्या कोपऱ्याला त्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला तारीख टाकायची असते. ज्या दिवशी तुमची परीक्षा आहे तीच तारीख त्या ठिकाणी तुम्ही टाका परीक्षेमध्ये. आणि या ठिकाणचं पत्र लेखनाची जी तारीख आहे ती आहे 25 सप्टेंबर 2015 पुणे, 25 सप्टेंबर 2015 पुणे. याचा अर्थ असा होतो की हे लेटर पुण्याहून लिहिलेलं आहे पुणे. डिअर अथर्व हे पत्र अथर्व नावाच्या मुलाला लिहिलेलं आहे. कोणत्याही आपल्या मित्राला पत्र लिहिण्यासाठी पत्र लेखनाची सुरुवात डिअरने करावी. या ठिकाणी डिअरचं स्पेलिंग आहे डी ई ए आर डिअर आणि डिअर म्हणजे प्रिय. डिअर म्हणजे प्रिय. ए टी एच ए टी एच ए आर व्ही ए अथर्व अथर्व नावाचा त्याचा मित्र आहे. बरोबर आहे ना. आता पत्र कोण लिहित आहे ते बघू आपण. तर पत्र लिहिणारा आहे युअर्स लविंगली एस एच ए आर व्ही ए शर्वा. शर्वा पत्र लिहित आहे अथर्वला. कोण कुणाला पत्र लिहित आहे. हा शर्वा इज अ रायटिंग लेटर टू अथर्व. बॉयज लिसन केअरफुली. शर्वा इज रायटिंग लेटर टू अथर्व. नाव वी आर गोइंग टू लर्न दिस लेटर. हे पत्र आता आपण शिकणार आहोत. पहिलं वाक्य आहे आय रिसिव्ह युअर लेटर. मला तुझं पत्र नुकतंच मिळालं. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन. इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. तू अमेरिका या ठिकाणी असताना त्या ठिकाणचा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा केलास त्याबद्दल मला अत्यंत आश्चर्य होत आहे. प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. इको फ्रेंडली एखादा सण इको फ्रेंडली साजरा कसा करायचा त्याविषयी मी तू मला तुझ्या कल्पना डोसक्यातील कल्पना तुझ्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात त्या तुम्ही सांगू शकता. आता पॅराग्राफ बदललेला आहे म्हणजे काहीतरी वेगळं बोलायचं आहे. हिअर्स वी ऑल्सो प्लॅनिंग
या ठिकाणी आम्ही असा प्रकारचे प्लॅनिंग करीत आहोत, नियोजन करत आहोत टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन दिवाळी फेस्टिवल आलेला आहे आणि ही दिवाळी आम्हाला इको फ्रेंडली साजरी करायची आहे। यासाठी मी काय करेल, आर यू सरप्राइज्ड? तुला आश्चर्याचा धक्का बसला का? सरप्राइज्ड म्हणजे आश्चर्याचा धक्का। यस, होय, वी आर ॲक्च्युअली प्लॅनिंग दिवाळी विदाउट क्रॅकर्स। होय, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, आमच्या गावातील सर्व मुलं आणि मुली यांनी असा निश्चय केलेला आहे की आम्ही फटाके वाजविणार नाही। आदले वाजविलेली असेल, फटाके वाजविलेले असतील, त्यावेळेस त्याच्यामधून गॅसेस, विषारी प्रकारचे गॅसेस बाहेर पडतात आणि ते आपल्या फुफ्फुसामध्ये जातात आणि आपलं फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो। म्हणून हम हम बट ऑफ कोर्स परंतु अर्थात कदाचित विथ डेली सीएस हा या ट्रॅडिशनल स्नॅक्स आम्ही आमच्या पद्धतीचे स्नॅक्स म्हणजे काय, फराळाचं सामान आपण दिवाळीमध्ये करतो, शंकरपाळे करतो, फराळाचं सामान करतो, पण लाडू करंज्या सगळं काही करतो। माउथ वॉटरिंग चक्कीज, तोंडाला पाणी सुटेल लगेच मला खायचंय अशा प्रकारच्या चक्क्या आम्ही तयार करणार आहोत। माउथ वॉटरिंग चक्कीज, गोड गोड चक्क्या। त्याच्यानंतर अनारसाज, बघा माझा फेवरेट आयटम होता अनारसा, आणि अनारसा मला खूप एवढा आवडायचा, गोड लागायचा चांगल्या पद्धतीनं, परंतु नाउअडेज आय एम डायबिटीज पेशंट, या काळामध्ये मी डायबिटीज पेशंट आहे, सो आय डोंट ईट स्वीट्स, त्याच्यामुळं मी गोड खात नाही। मी माझ्याविषयी सांगायलो, पुस्तकात लिहिलेलं नाही ते। हा मास्क हा फक्त कसं, एक तर रुमालाचा करा, कागदाचा मास्क करू नका। यशवंत प्लीज स्टँड अप। कागदामुळं जर आपण जास्त कागदाशी संपर्क ठेवला असं तोंडाशी संपर्क, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे असू शकतात, त्याच्यामुळं कशाचाही मास्क करू नका। सरकारनं ज्या पद्धतीनं मास्क करायला सांगितलेलं आहे, ओढणी चालते म्हणलं मी, रुमाल चालतो म्हणलं, यशवंत तुझ्यामुळं डिस्टर्ब व्हायलेलं आहे, पप्पा नंतर तास ऐकतीलच आणि तुला धुनकी दिलंच, डाऊन प्लीज। करंजीस अँड लाडूज, करंजे आणि लाडू अशा प्रकारे आम्ही करणार, परंतु क्रॅकर्स मात्र उडविणार नाही, घाण धूर निघतो त्याच्यामधून। बघा फुलझाडी जरी वाजवायची असेल घाण धूर निघतो। टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोइंग टू मेक ब्युटिफुल पेपर लॅटन्स ॲट होम, आणि वेगवेगळ्या रंगाच्या लॅटन्स आकाशकंदील आम्ही बनवणार आहोत। आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडल ऑफ फोर्ट रायगड, त्याच्यानंतर रायगड नावाचा एक किल्ला आहे, त्याची प्रतिकृती आम्ही घरी तयार करणार आहोत रायगड फोर्टची। आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड, आणि मी रायगडविषयी भरपूर प्रमाणामध्ये
माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. रायगडविषयी वेगवेगळ्या प्रकारचे चित्र मी गोळा करीत आहे, त्याचबरोबर रायगडविषयी इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मी गोळा करीत आहे. वेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया? दिवाळीची तर मी अशी तयारी केलेली आहे खास तुझ्यासाठी मित्रा. कधी येतोस बरं दिवाळी साजरी करायला? तर तू इंडियाला यावंस. वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. आम्ही सर्वजण तुला भेटण्यासाठी वाट बघत आहोत. आम्ही सर्वजण कधी येशील तू अमेरिकेहून भारतामध्ये? वी आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया. वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. रिमेंबर ब्रदर. कृपया तू भावा माझी आठवण ठेव. आणि ए ब्रदर, वी आर नॉट जस्ट कझिन्स. आपण केवळ चुलत भाऊ नाही. बघा, चुलत भाऊ म्हणजे कसं, आपल्या वडिलाच्या भावाचा मुलगा, बरोबर ना? मग वडिलाच्या भावाचा मुलगा म्हणजे आपला चुलत भाऊ. मग चुलत भावाने सुद्धा सख्या भावासारखं राहिलं पाहिजे. म्हणजे आपण फक्त नुसतं कझिन्स आहोत असं नाही. वी आर फ्रेंड्स टू. परंतु आपण मित्र सुद्धा आहोत. फ्रेंड्स म्हणजे मित्र. बघा त्यानंतर काय लिहिलंय. आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स. मला नेहमी तुझं पत्र वाचण्यासाठी काय वाटते, लव म्हणजे माया वाटते. तुझं पत्र वाचत असताना चुलत भावावर जशी आपण माया करतो ती माया वाटते. अथर्वाला पत्र लिहिलेलं आहे या ठिकाणी. आय हॅव हर्ड लॉट अबाउट थँक्स गिविंग अँड हॉलोवन इन द US, युनायटेड स्टेट म्हणजे US, अमेरिका. अमेरिकेला युनायटेड स्टेट्स म्हणजे US असं म्हटलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO. आपलं काय चालू पण. आय एम रिअली, लिसन केअरफुली, आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. प्लीज डू राईट टू मी. कृपया मला प्लीज. हा इंटरव्ह्यूला अजून झालेला नाही, कुणीही जायचं नाही बाहेर. हा ग्रुपवर आपल्या युट्यूबला लिंक जाते आपली. आता मध्ये असं विचारायचं नाही, मध्येच आपल्या शिकवायला चालू आहे ना. शेवटच्या दोन ओळी आहेत, लक्ष देऊ नये का. कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. लव टू डिअर ओजस. तर मी जे या ठिकाणाहून ग्रीटिंग्स पाठवित आहे, त्या ग्रीटिंग्स तुम्ही काय करा, त्या ग्रीटिंग्स काका आणि काकू पर्यंत पोचून देण्याचं काम तुम्ही करा. आणि लव टू डिअर ओजस, त्या ठिकाणी ओजस नावाचा एक आहे व्यक्ती, त्या ठिकाणी काय करा, त्या ओजसला माझे मायेचे शब्द सांगा. लव म्हणजे काय, मायेचे शब्द. ए डोंट डिस्कस स्टुडंट्स.
स्टूडेंट डिस्कसिंग करू नका। या ठिकाणी हे पत्र लिहिलेलं आहे युअर्स लविंगली शर्वा। आय थिंक मला असं वाटतं हे पत्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल। आय थिंक यू लिसन्ड केअरफुली बट आय वॉन्ट टू से समथिंग। मुली शांततेने ऐकत होत्या परंतु मुलांसाठी या तासाचा शिरा असा आहे मुलांनी गोंधळ केलेला आहे। थँक्स थँक्स अगेन।